पुढची बातमी पाहूया. 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी आज घरातनं निघताना थोडं लवकर निघावं लागणार आहे, कारण तुम्हाला परीक्षा केंद्रावरती वेळेत पोहोचायची गरज आहे. जर तुम्ही वेळेत पोहोचला नाही तर तुमचं वर्ष वाया जाऊ शकतं. पेपरला उशीर येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरती प्रवेश नाकारला जाईल. पेपरला जे विद्यार्थी उशिरा येतात त्यांच्याकडनं काही गैरप्रकार घडतात असं निदर्शनास आल्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं हा महत्वाचा निर्णय घेतलाय. यापूर्वी उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना अपवादात्मक परिस्थितीत परीक्षेला बसण्यासाठी परवानगी मिळत होती, मात्र आता पेपर सुरू झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत पेपरला बसण्याची परवानगी विद्यार्थ्यांना दिली जाणार नाही. म्हणजे सकाळच्या सत्रात 10:30 नंतर आणि दुपारच्या सत्रात 3 वाजल्यानंतर विद्यार्थी परीक्षा केंद्रावरती आला तर त्याला प्रवेश नाकारला जाईल. वेदांत नेब आपल्याला अधिक माहिती देतात. वेदांत, एकतर हा सगळा निर्णय परीक्षेच्या आधीच जाहीर का झाला नाही आणि नेमकी काय भूमिका बोर्डाची हा निर्णय घेण्यामागची? ज्ञानदाम, 12वीचे मागचे 2 पेपर होते त्यामध्ये केमिस्ट्रीचा आणि गणिताचा पेपर, त्यामध्ये जो गैरप्रकार झाला आणि ह्या गैरप्रकारची जेव्हा माहिती पोलिसांनी घेतली, बोर्डाने घेतली, त्यामध्ये काही विद्यार्थी उशिरा येत होते आणि उशिरा जेव्हा हे विद्यार्थी येत होते तेव्हा त्यांच्याच मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका आणि काही उत्तरं मिळाली होती. त्यामुळे आता जे विद्यार्थी 10:30 नंतर म्हणजे सकाळच्या सत्रात जर तुम्ही परीक्षा देत असाल तर सकाळी 10:30 नंतर म्हणजे पेपर प्रत्यक्षात लिहायला सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला आता प्रवेश मिळणार नाही. तर दुपारच्या सत्रात 3 वाजल्यानंतर जेव्हा पेपर सुरू होईल तेव्हा विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार नाही. याआधीचे जे नियम होते त्यामुळे त्यामध्ये अपरिहार्य कारणामुळे जर विद्यार्थ्याला 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं उशीर झाला तर तिथला केंद्र संचालक किंवा मंडळाच्या सचिवाच्या परवानगीनंतर त्याला पेपर लिहिण्यास परवानगी होती आणि अशा प्रकारे 5 ते 10 मिनिटं उशीर झाले तरी विद्यार्थी पेपर देऊ शकत होते. मात्र आता तसं नसणार आहे. तुम्ही 10:30 नंतर जर तुम्ही परीक्षा केंद्रावर आला तर तुम्हाला कोणतंही कारण तुम्ही दिलं तरीसुद्धा तुम्हाला पेपर देता येणार नाही आहे. आणि जी माहिती आणि जी नियमावली दिलेली आहे जी पुन्हा एकदा बोर्डाने जाहीर केली आहे त्यामध्ये 9:30 वाजता म्हणजे 10:30 जर तुमचा पेपर असेल तर तुम्हाला 9:30 वाजता केंद्रावर हजर राहायचं आहे. 10 वाजता रिपोर्टिंग टाईम म्हणजे विद्यार्थी 10 वाजता केंद्राच्या आतमध्ये जातील तर 10:20 मिनिटांनी तुम्हाला प्रश्नपत्रिका दिली जाईल आणि 10:30 मिनिटं म्हणजे 10:30 वाजता पेपर लिहायला सुरुवात होईल. 10:20 मिनिटापर्यंत विद्यार्थ्यांनी परीक्षा कक्षात म्हणजे वर्गात यायचं आहे. 10:30 नंतर कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही, त्याचं वर्ष वाया जाऊ शकतं, त्याला पेपर देऊ दिला जाऊ शकत नाही. त्यामुळे एक मोठा निर्णय या सगळ्या गैरप्रकार जे होत आहेत त्याला आळा घालण्यासाठी बोर्डाने घेतलाय. वेदांत, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.